तर तुम्ही राहायला कुठे आहात? चिपळूण. चिपळूणला. आणि चिपळूणला कुठे राहता? अच्छा बरं. आणि कसं आहे, तुमचं बंगला आहे कि शेत आहे, काय नेमकं? घर आहे आणि आजूबाजूला जागा आहे. काय काय घर आहे आणि आजूबाजूला जागा आहे. बरं बरं. आणि काय गार्डनिंग वगैरे करताय का तुम्ही? हो आहे सर. काय कशाचे? स्टेबल ठेवा, फोन स्टेबल ठेवा आता, म्हणजे आवाज येईल बरोबर. ओके. एका ठिकाणी ठेवा किंवा खिडकी जवळ बसा, म्हणजे रेंज येईल. रेंजचा प्रॉब्लेम नाही, वायफाय माझ्याकडे. अच्छा आहे ना. हा बर. हा ठेवून द्या, स्टेबल ठेवून द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. तर आता काय काय झाड लावलीत म्हणतात तुम्ही? माझ्याकडे पारिजात आहे, कवटी चंपा आहे, रात्रंजी आहे, अशी म्हणजे मोठी मोठी झाड आहे. मोठी गुलाब वगैरे टिकत नाही. आणि गच्ची पण आहे का, म्हणजे टेरेस पण आहे का तुमच्याकडे? नाही, टेरेस पॅक आहे. टेरेस पॅक आहे. बरं. आजूबाजूला जागा आहे की फक्त समोर आहे? दोन्ही आहे, मागे आणि पुढे. अच्छा. तो ऊन येत खाली चांगलं येत? बरं बरं, चालेल. तुमचं नाव प्रियंका ओतारी ना? हो हो. बरं. तुम्ही काही सर्व्हिस वगैरे करता का? नाही. बरं. तर आमची जाहिरात कोणती पाहिली होती तुम्ही? कारण बऱ्याच जाहिराती चालल्यात फेसबुकवर, तर तुम्ही फेसबुकवर न्यूज कटिंग वगैरे होत्या तशी बघितली की हा सबस्क्राईब केलेला? अच्छा. बर बर, काही हरकत नाही. कधी केलं होतं सबस्क्राईब? जुनं झालंय. बर. आता मला तुमच्या बागे संदर्भात सांगा की नेमकं तुम्हाला काय करायचंय तिथे, म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो त्याचं. मला म्हणजे फुलझाड वगैरे असं खूप देवाला पूजायसाठी पाहिजे. अच्छा. मुख्य म्हणजे देव पूजेसाठी तुम्हाला फुलं पाहिजे. बर बर. आणि बाग तुम्हाला सुंदर करायची आहे ना, अगदी चांगलं दिसायला पाहिजे. बर. आणि तुम्ही याच्या आधी काही कोर्स केला होता का? नाही. कुठे स्थानिक पातळीवर वगैरे काही शिकलात का? आणि आता तुम्हाला काय अडचणी काय येतात तिथे सगळं हे करताना? प्रचंड पाऊस आहे सर. आणि मग ते नंतर कुठली खत घालायची, काय करायचं, एवढं काही घालायची ना. बरं बरं, चाल. तर आता आपण आजची जी मीटिंग होते ना, तर आपण ओळख करून घेतलीच आहे तशी. तर तुमच्या काय काय गरजा आहेत ते समजून घेऊ. आम्ही कुठे कुठे काम करतो, म्हणजे तुम्ही फेसबुकला जॉईन झालाय फक्त एका डिजिटल फोरमला, पण बाकीचे पण फोरम आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी होत आहे. आणि आम्ही कशी मदत करू शकतो या संदर्भात तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार. आणि कोर्स नेमका कसा चालतो किंवा कशा रीतीने शिकवलं जातं हे पण सांगितलं जाईल याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही वेबसाईट चेक केली का आमची? नाही. अच्छा, वेबसाईट नाही चेक केली. बरं बरं, ठीक. मग मी तुम्हाला तशी वेबसाईट पाठवतो, तीही एकदा बघून घ्या. इंस्टाग्रामवर पण आहात का तुम्ही? नाहीये. फेसबुकवर आहेत फक्त? आणि युट्यूब वरती? युट्यूब नाही. आपला युट्यूबचा चॅनल पण आहे आणि इंस्टाग्राम पण आहे. तर हे का सांगतोय, कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी. तर मला एक सांगा, तुम्ही स्वतःच काम करता का बागेमध्ये? करून घेतात माणसं लावून. अच्छा. कधी कधी येतात ते? बोलवून येतात ते, काही दिवसांनी, 15 दिवसांनी. बरं. साधारण खर्च किती येतो मग 15 दिवसात नाही आले तर एका वेळेस? 1000 रुपये येतो. बरं. अच्छा. आणि पालापाचोळा वगैरे फेकून देता का तुम्ही तिकडे बाहेरच काढी कचरा? जाळतो. जाळून टाकतात? अरे बापरे. जाळतो आणि त्याचं आणि खत पाणी वगैरे बाहेरून आणता का तुम्ही सगळं? खत नाही घातलं मी तशी तशी काही. पाणी बोलू आहे. बरं. तर आता कसं आहे की तुम्हाला फुलं जर आणायची आहेत याला, तर आता जी प्रॅक्टिस करतायत ती पुरेशी नाहीये. म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या अनुभवाने किंवा तुम्हाला जे काही लोक सांगतायत जे कामाला येतात ते तुम्हाला सांगतच असतील की असं करा, हे करा, ते करा. तर ते फक्त काम करतायत तुमच्याकडे, तुम्हाला शिकवत नाहीयेत किंवा तुम्हाला त्याच्यातून हे पैसे वाचतील, 1000 रुपये वाचतील असं काही ते नाही सांगत. ते उलट म्हणतील की हे करा, ते करा, असं केल्याने तसं होईल, हे तर तुम्हाला सांगत असतील. हा. तर मुख्य जी गोष्ट आहे की मुळात काय असतं की जेव्हा बाग एखादा गार्डनर तुमच्याकडे येतो तेव्हा त्यांनी तुम्हाला 4 गोष्टी शिकवायला हव्यात की हे झाड कसं चालतं, याला काय हवं, काय नको. बरेचदा ही लोक काय होतात, सांग कामे असतात, म्हणजे तुम्ही जे सांगाल तेवढंच ते करत, त्यांचं स्वतःच ज्ञान देत नाहीत.
मुळातच त्यांच्याकडे नसतच ते, कारण ती लोक फक्त काम करणारे असतात. आता मी पण ह्या विषयावरती काम केलं, 23 वर्ष केलं, परंतु आम्ही लोकांना शिकवत पण होतो, कारण याच्यातून आम्हाला जी गोष्ट साध्य करायची होती की खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक पद्धतीने होतं का, निसर्ग चांगला काम करतो का, हे सगळं त्यांना आम्ही शिकवत होतो. आणि खरोखर आम्ही जसं सांगायचो ते तसं करून ठेवायचे, 15 दिवस महिन्याभराने त्यांच्याकडे आम्ही जायचो, तर परिणाम चांगले यायला लागले. आणि मग आम्ही हा माझी स्वतःची काही पुस्तकं लिहिली होती, ती आता सगळी विकली गेली. एवढी माहिती गोळा झाली 23 वर्षात की तेवढी पुस्तकं लिहिणं पण शक्य नव्हतं, म्हणून आम्ही कोर्स तयार केला. तर आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला सगळं ज्ञान दिलं जाईल, म्हणजे भले तुम्हाला आज तुमच्या वयामानाप्रमाणे किंवा तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे सगळी कामं नाही कर, एवढी कामं नसतातच. आपण काय करतो, आपल्या कोर्सद्वारे तुमची मेहनत वाचवतो, तुमचे श्रम वाचवतो, तुम्हाला जास्त काम पडणार नाही अशा काही गोष्टी, टेक्निक्स, टिप्स दिल्या जातात सगळ्या, किंवा तुम्ही कॉल केला तरी ते सांगितलं जातं. तर याच्यामध्ये उद्देश असतो की आता समजा तुमचे दर 15 दिवसाला ती माणसांची टीम येते तुमच्याकडे काम करायला, तर ती महिन्याभराने येईल. म्हणजे तुमचे जे वर्ष, असं म्हणूया आपण की वर्षाचे 10 महिने पकडूया आणि 1500 प्रमाणे 10 महिन्याचे 15,000 झाले समजा, तर आज तुमचे ते अर्धे म्हणजे ते महिना 1.5-2 महिन्याने आले तर ते 7,500 येईल सगळं. कारण काय काम करून घ्यायचं किंवा काय नाही करायचं, कुठे करायचं, किती करायचं, हे मी तुम्हाला सांगतच जाणार आहे, तसं किंवा त्यांच्याकडून तसं करून घ्यायचं, म्हणजे तो त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाईल आणि तुमची शिकण्याची पातळी जास्तीत जास्त वाढत जाईल याच्यात. तर ही जी गोष्ट आहे, तर तुम्हाला आता मी सांगतो, म्हणजे आता आपला कॉल झाल्यानंतर तुम्ही नक्की बघा की आपण काम कुठे करतो. आपल्या 3 वेबसाईट आहेत, तर त्याच्यामध्ये ही ग्रो ऑर्गॅनिक नावाची वेबसाईट ही पाहिली का तुम्ही? अच्छा, पाहिलं नाही. तर या वेबसाईटवर आपण सगळं, म्हणजे ही फक्त तुम्हाला कोर्स मध्ये येण्यासाठीची वेबसाईट आहे फक्त ही, की ज्या लोकांना कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी ही वेबसाईट तयार केलेली आहे. तर बरे 3-4 पान तेही तुम्ही निवांत बघून घ्यावं. तर हा जो ब्लॉग आहे, हा ब्लॉग म्हणजे याच्यावरती आर्टिकल लिहिलेले आहेत, आर्टिकल म्हणजे लेख लिहिलेले असतात वेगवेगळे. हा, याचा आपण जे आहे ना कोर्स मेंबरला हे ईमेलद्वारे पाठवतो यांचं सगळं डिटेल्स. म्हणजे बघा की आता पिवळा व सफेद सोनचाफा झाडाची माहिती आम्ही सगळी ती जे आपले कोर्स मेंबर असतात त्यांना पाठवतो, जेणेकरून त्यांच्या नॉलेज मध्ये भर पडेल. जेव्हा तुम्ही आमचे कोर्स मेंबर होतात तेव्हा ही गोष्ट तुम्हाला येत जाते, दर रोज काही ना काही येत जाते ईमेल वरती. म्हणून मी तुम्हाला लिंक ईमेल वर पाठवली, कारण इथून पुढे जे कम्युनिकेशन जास्तीत जास्त होईल ते ईमेल वर होईल. कारण व्हॉट्सअपला काय होतं, आपल्याकडे 20,000 लोक कोर्स मेंबर झालेले आहेत जवळपास, तर व्हॉट्सअपला एवढं पाठवता येत नाही, त्यामुळे आपण काय केलं ईमेल वर पाठवत. तर असे अनेक लेख आहेत, 1000 लेख आहेत, तुम्हाला रोज एक एक येत जात. तर ही वेबसाईट आहे आपली. नाही, पुस्तक नाहीच आहे ना तुमचं, थांबा ऐकून घ्या मी काय सांगतो ते तुम्हाला कसं सोपं जाईल. आपली स्वतःची गच्चीवरची बाग नावाचं वेबसाईट पण आहे, तर इथे तुमचा आमचा नंबर वगैरे सगळे दिलेले असतात. आता इंस्टाग्राम वर आहेत का तुम्ही? नाहीये. बरं, इंस्टाग्राम वर सुद्धा अपडेट होत असतं बघ. आता हे बघा, इथे सुद्धा लेख आलाय, म्हणजे तुम्ही फक्त इंस्टाग्राम वर असाल तर इथे लिंक असते, याच्यावरून तुम्ही वाचू शकता. किंवा आज बघा, आज कोणतं सेशन आहे तर या सेशन बद्दल इथे आम्ही सांगितलेलं आहे. आज रविवार आहे, आज आज सेशन असणार आहे, तर आज आपण डॅशबोर्ड दाखवणार आहोत सगळ्यांना की आपण कोणकोणते मॉड्यूल घेतो, कसं कसं बघायचं, ते रेकॉर्ड कोर्स. तर हे सगळं याच्यात दिलेलं असतं. तर इंस्टाग्राम वर जसं असतं तसं फेसबुक वर पण टाकलेलं असतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही आता फेसबुक वर आहे तर तुम्हाला फेसबुक वर कळेल. जसं मी म्हणालो की व्हॉट्सअप वर सगळ्या गोष्टी पाठवल्या जात नाहीत, तर त्या तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ईमेल वर सगळं पाठवलं जातं, जेणेकरून तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकता किंवा फोन करू शकता. हे बघा, हे सगळं पाठवलं जातं. याच्यानंतर युट्यूबवर सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी टाकल्या जातात. आता बघा, हा एक व्हिडिओ, सकाळी एक कॉल झाला आमचा व्यक्तीला, त्यांचा एक कॉल इथे आहे. कोकणात आम्ही जे परसबाग होती त्याचा सुद्धा एक व्हिडिओ इथे टाकलेला आहे. तर असं युट्यूब चॅनल आहे आमचं हे पूर्ण. आणि तुम्हाला जे आहे आता की काय केलं जातं, या कोर्स मध्ये 24/7 तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे तुम्हाला कधी अडचण आली तुम्ही कॉल करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर जो तुम्हाला म्हणालो ना, या इथे आहे बघा, हे इथे आमचं व्हॉट्सअप आहे. पण याच्यावर असं आहे की तुम्ही हाय केल्यावरच मला करता येतं, आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता इथे बघा, लोकांनी आम्हाला फोटो पाठवलेत किंवा काही ह्या गोष्टी पाठवल्या, बघा याच्यावर बोलणं होतं. तुमचा नंबरही असेल इथे कदाचित, असं सगळं. आणि इथे सगळं असतं ते उपलब्ध. तर
हा आपला ऑफिशियल नंबर आहे, तर याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप वरती व्हिडिओ वगैरे पण पाठवू शकता, त्याच्यावर बोलू शकता. रेकॉर्ड कोर्स आहे, तो रेकॉर्ड कोर्स कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. दर आठवड्याला 2 ऑनलाइन सेशन होतात, म्हणजे वर्षभराचे 104 ऑनलाइन सेशन होतात. आता याच्यामध्ये हा बघा, हा माझा नंबर आहे 9850-9644, याच्यावर कॉल करायचा फक्त. 80-87-47 वर फक्त व्हॉट्सअप वर बोलता येतं, याच्यावरती कॉल होत नाही. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. आणि जे आता बोलणं झालं ते पर्सनल कॉल होता, म्हणजे कधी कधी मी बाहेर असतो तर तो पर्सनल कॉलवर आपल्याला खूपच अर्जंट असेल, याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्ड नाही मिळाला, तर तो देव तयार केलेला आहे आपण, की जेणेकरून तुमच्या अडचण नको. आता मी तुम्हाला रेकॉर्ड कोर्स कसा चालतो, रेकॉर्ड कोर्स ते मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला एक लिंक पाठवली जाते रेकॉर्ड कोर्सची. रेकॉर्ड कोर्स मध्ये तुम्हाला डिसेंबर 22 पासूनचे व्हिडिओ दिले जातात, डिसेंबर 22, त्यानंतर डिसेंबर 23 गेला, आता डिसेंबर 24 येईल, म्हणजे 1.5 वर्षाचा जवळपास कोर्स तुम्हाला मिळेल. इथून पुढे 12 महिन्याचा तुम्हाला कोर्स मिळत राहत, म्हणजे आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन होतात, त्याला येता नाही आलं तर तुम्हाला याचं रेकॉर्ड मिळतं ह्या वेबसाईटवर. तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता इथे तुमचाही पासवर्ड जोडला जातो, तुम्ही जेव्हा कोर्स मेंबर होतात त्याच्यामध्ये पासवर्ड ईमेल जोडला जातो, जेणेकरून तुम्ही कुठूनही बघू शकता. तर याच्यामध्ये 2 कोर्स दिसते तुम्हाला, एक शॉर्ट कोर्स आणि एक हे. शॉर्ट कोर्स यासाठी असतो की तुम्हाला लगेच आता कोर्स मध्ये आलात ते 2 व्हिडिओ बघून लगेच तुम्ही कामाला सुरुवात करू शकतात. तर हे 2 शॉर्ट कोर्स आपले या मोठ्या कोर्स मध्ये पण दिलेले आहेत. याच्यामध्ये बघा, तुम्हाला मोबाईल वर जेव्हा बघा तुम्ही, हा तर वरती 3 रेषा येतात, इथे जो एरो दिसतो तिथे 3 रेषा येतात, त्याच्यामध्ये हे मोडूल दिसतात, मोडूल म्हणजे निळ्या रंगात मोडूल आहेत. याच्यामध्ये हा डॅशबोर्ड कसा बघायचा, इकडे दाबलं, हे बघा इथे दाबलं की इथे तो इथे दाबायचं, म्हणजे तो व्हिडिओ चालू होतो. आता याच्यामध्ये बघा मोडूल काय काय दिलेत ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, विषमुक्त काळाची गरज, फळ फुलांबाबत त्यात दिलेलं आहे, कचरा व्यवस्थापनाबाबत दिलेलं आहे, बियाणांबाबत दिलं आहे. याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलं की खाली व्हिडिओ येतात, व्हिडिओ आले की त्याच्याबद्दल आपल्याला इकडे बघता येतं. हे बघा, बियाणं कसं लावायचं याच्याबद्दल प्रॅक्टिकल आम्ही जे काम करत होतो लोकांसोबत त्याचे व्हिडिओ इथे दिलेले आहेत. तर असं सगळं दिलेलं आहे तुम्हाला. कचऱ्याचं खत निर्मिती घरच्या घरी कशी करायची हे सुद्धा दिलंय बघा, त्याच्यामध्ये 4 व्हिडिओ जवळपास. असं प्रत्येक विषयानुसार तुम्हाला किडी बद्दल दिलेलं आहे, पाण्याबद्दल दिलेलं आहे, पाण्यामध्ये जे काही मोडूल सेशन होतात हे सगळे दिलेले, 1.5 तासाचे सेशन असतात. आता मला सांगा, या विषयांवरती पुस्तक लिहिणं किती मोठं काम होईल वर. जी गोष्ट आपल्याला 1.5 तास सुद्धा कमी पडतो सांगायला, आता नुसतं पाणी हा विषय घेतला याच्यामध्ये, तर त्याच्यावरती इतके जाड पुस्तक होतील. आणि पुस्तक निर्माण करण्याची गोष्ट जी आहे ना, की वेळ खूप जातो त्याच्यामध्ये, आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगळे येतात, तुम्ही कोणाकोणाला कोण कुठे शोधत बसणार. तर आम्ही काय केलंय, या पाण्यावरती 1.5 तासाचा एक एक व्हिडिओ तयार केला, बेसिक गोष्ट. आणि तुम्ही जेव्हा मला कॉल करतात, 24/7 का ठेवलंय, कारण हा व्हिडिओ बघितला तरी पण तुम्हाला छोटे छोटे डाऊट्स राहणारच आहे, ते निरंतर राहणार आहे, ते संपणार नाही. याच्यातून तुम्हाला एक आउटलाईन लक्षात येते, पण काने कोपरे, प्रत्येक झाडानुसार वेगळं पाणी लागतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही कॉलवरती किंवा व्हॉट्सअप वरती सॉल्व्ह करतो. तर इतकं प्रचंड मोठं जे आपण शिकण्यासारखं आहे ते याच्यामध्ये. आता बघा, इथे बागेची देखभाल कशी करायची, म्हणजे मेंटेनन्स कसं करायचं हे शिकवलं जातं, याच्याबद्दलचे हे व्हिडिओ आहेत. हे बघा, हे 2023 झालेला व्हिडिओ आहे हा. हे बघा, इथे तारीख दिसते, 9 सप्टेंबर 23 झाला आहे. हे बागकाम कसं करावं याचं प्रॅक्टिकल दिलंय, की कसं झाडू मारायचं, काय करायचं, अगदी सहज सोप्या पद्धतीने. आता हे टेरेसवरच आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हे बघा, आता जे मागे झालंय आमचं कचरा व्यवस्थापनावरती आपण बघूया. 2023 मधला हा व्हिडिओ आहे, इथे दिसते तुम्हाला एप्रिल 2023, आणि इथे एप्रिल 2024. हे बघ, म्हणजे 23 तुम्हाला रेकॉर्ड मिळते, 24 होईल, आता जुलैच झालंय. आता तुम्हाला हे बघा, इकडे थोडं जातो पुढे, बी बियाण बद्दल सांग. हे बघा, 23 हा व्हिडिओ आहे, 2023 झाला होता, आणि हा मे 23 झाला होता, हा मे 24 झालेला आहे. तारखेसहित व्हिडिओ असतात, म्हणजे तुमचं काही चुकत नाही त्याच्यात. आणि मग असे मोडूल पुढे पुढे जातात. मग आता दर आठवड्याला हे बघा, 2023 व्हिडिओ पण याच्यात दिलेले आहे. हे बघा किती व्हिडिओ आहेत, हे सगळे 1-1.5 तासाचे व्हिडिओ. तुम्हाला रोज थोडं थोडं बघायचं, त्याच्याविषयी नोट्स काढायच्या, म्हणजे प्रॉपर तुमचा अभ्यास होतो. आणि तुम्ही कुठेही गेलात, एकदाच वर्षभर एकदाच शिकायचंय, तुम्हाला आयुष्यभर कामास येणार आहे. ज्या गोष्टी आम्ही सांगू, जसं आपल्या सरांनी शिक्षकांनी शिकवलेलं असतं की अबकड एक दोन जसं आपल्या लक्षात राहतं, मग तुम्ही आयुष्यात कुठेही जा जगाच्या पातळीवर,
की ते तुम्ही विसरू शकत नाही. तसं हे नॉलेज आहे ते ह्या पद्धतीचे. बघा इथे आता मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मागच्या आठवड्यात कोणता झाला सेशन. हे बघा शेवंती 2023 आहे, आपण 24 बघूया कारण 23 फोल्डर वेगळं केलंय 24. हे बघा 24 मध्ये आलो. 21 जुलैला काय झालंय, मल्टिपल इंटेलिजन्स वरती झालंय. हे बघा 21 जुलै 21 तारखेला मागे, त्याच्या आधी 14 जुलैला झालेला आहे. वनस्पती कशा बोलतात आपल्याशी, कसं हे करायचं, या सगळ्या गोष्टी तिथे बोल, असं सगळं दिलेलं आहे. मग काही गोष्टी ज्या आहेत त्या हिंदी मध्ये पण असतात कारण आपला कोर्स हिंदी मध्ये पण चालतो. तर ज्या इम्पॉर्टंट गोष्टी वाटतात त्या आपण मराठी लोक सगळ्याच त्यांना वेळ सगळ्यांना चालत नाही, म्हणजे जी ठरलेली वेळ आहे ती त्यांना येता येत नाही. मग आपण काय करतो त्यांना हे सगळं रेकॉर्ड करून देतो. तर असं सगळं जे आहे ते तुम्हाला दर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन, सेशनला येता नाही आलं तर त्याचं रेकॉर्ड मिळेल. डिसेंबर 23 पासून म्हणजे 24 पूर्ण 22 पासून 23 वर्षाचं म्हणजे 2023 पूर्ण 12 महिन्याचं ते मिळतं. 22 डिसेंबर असं 13 महिने आणि हे 24 7 महिने असे 20 महिन्याचं तुम्हाला रेकॉर्ड मिळते दर आठवड्याला 2 याप्रमाणे सेशन असलेलं. शिवाय त्याच्यामध्ये तुम्हाला 24/7 कधीही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. तर तुम्हाला वाटतंय का हा कोर्स तुम्हाला होईल फायद्याचा, इतकं जर नॉलेज मिळतंय असं? तर काय तुम्ही किती वाचले रेट त्याच्यावरती? हा तुम्हाला काय वाटतं किती रेट असेल याचा? नाही तुम्हाला किती वाटत, समजा हा कोर्स तुमचा असता तर तुम्ही कितीला विकला असता असं मी म्हणतोय. मग याची किंमत काय असेल असं वाटतं तुम्हाला? काहीतरी तर असेल ना, असं काही नाही ना की काहीच नाही की असं किंवा काय वाटतंय का असं की काहीच नसेल बा असं काही. हे बघा इथे दर मंगळवारी रात्री 8 वाजता होतं, रविवारी 9 वाजता होतं, 1.5 तास लागतो. आज पण सेशन आहे, तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता. तुम्हाला आता एनरोल करायचं असेल तर नक्की करता येईल. तुम्ही तुमचं बजेट सांगा. आता मी बघा तुम्हाला वर्षभराचे 15,000 फक्त तुम्हाला म्हटलं की 10 महिने पकडलं 15,000 तिथे खर्च होत आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचे 7,500 तिथले वाचले. आता मला सांगा त्या 7,500 मधले तुम्ही किती द्याल, म्हणजे आपण तसं बोलूया. जे वाचले त्याच्याबद्दल बरं एकदाच करायचंय, त्यानंतर तर तुम्हाला तुम्ही एकदा शिकलात त्याच्यातून पहिल्या महिन्यापासून ही बचत चालू होऊन जाईल. तुम्हाला कोणावर काम करायची गरज नाही पडणार. तुम्हाला सिस्टमॅटिकपणे यादी करून दिली जाईल की मॅडम ही लोक जेव्हा येतील तेव्हा तुम्ही यांच्याकडून ही काम करून घ्या, इथे फांद्या तोडून घेणं, इथे सगळं करून घेणं, या पद्धतीने भाजी लावून घ्या, या पद्धतीने फुलं लावा, या पद्धतीने तुम्ही बॅगा कुंड्या भरा, असं सगळं दिलं जाईल. मग आता मला सांगा की आपण जर यादी करून जर कामं केली तर लवकर होतील की फक्त डोक्यात घेऊन कामं केली ती लवकर होतील? लवकर होणार ना. बरोबर आहे. जसं आपण यादी करून जर बाहेर पडलो की भाज्या आणायचं आहे, कोणतं सामान आणायचंय, असं एक एक टिक करत गेलं तर आपली लवकर फिरून लवकर घरी येतो. तसंच या कामांचं पण असतं, ते नियोजन तुम्हाला करून दिलं जातं कारण ती गरज तुमच्याकडे आहे. आणि आम्ही पण असं काम केलेलं आहे की दिवसभरात किती कस्टमर कडे जायचंय, त्यांच्याकडे काय काम करायचंय, किती करायचंय, याचं सगळं आधी तयारी असायची, याला नियोजन म्हणतात. जर हे नियोजन तुम्हाला तुमच्या बागकामात वापरता आलं, तुमचा इंटरेस्ट आहे बागकामाचा संपूर्ण, तुमची आवड आहे आणि त्या आवडीतून जर 4 गोष्टी चांगल्या आल्या, आता देवाला जर घरची फुलं आली तर किती चांगलं समाधान मिळतं. तुमचा फुलांचा खर्च वाचेल त्याच्यात, बाहेर जायची गरज नाही किंवा कुठून माळा आणणं हे आणणं याची गरज नाही, फक्त झाडं आणणं. तुम्ही आता तुम्ही असं म्हणा की 15,000 तुम्ही जेव्हा खर्च करतात त्या लोकांना, तर त्यातली झाडांवरती किती खर्च करतात तुम्ही? गुलाब जगत नाही असं म्हणालात तुम्ही वर्षभरात. किती रुपयाच्या आणतात तुम्ही झाड? हा बघा बरं, 1,000 रुपये तुम्ही पकडलेत. भले ते आणल्यानंतरही जगत नाहीत म्हणजे आपल्याला वाईट वाटत, आपल्या हातून लावलेलं झाड जर जगत नाही तर आपल्याला निराश होत, आपली जी मानसिकता असते ती निराशेत जाते. मग अशा जर गोष्टी होत असतील तर आपण काय म्हणतो ते सोडून दिलेलं बरं, पण पैसे खर्च आणि त्याचा मानसिक ताण जास्त येतो ना आपल्याला, त्याची तर पैशात हेच नाहीये. पण समजा आता तुम्ही झाडं आणली, कोणती आणायची, तुम्ही नर्सरी मध्ये गेला, तिथून मला कॉल केला की सर कोणतं झाड घेऊ, आता कोणतं तिथे चांगलं होऊ शकतं, अगदी इतक्या तुमच्या पावला पावलावर जर तुम्हाला मदत मिळत असेल तर आवडेल का तुम्हाला? हा विचार करा की जर तुम्ही जेव्हा कॉल कराल तेव्हा जर मी उपलब्ध असेल
तर तुम्हाला त्याच्यातून तुमचे पैसे वाचतील, नॉलेज मिळेल, प्रत्येक कॉलला काही ना काही नॉलेज मिळेल. आता बघा, तुम्ही आता जो कॉल चालू आहे त्याच्यातून काही ना काही मिळालं असेल ना तुम्हाला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत विचार करा. जर 300 हे तर तुम्हाला देणारच, रेकॉर्ड कोर्स तुम्हाला देणार, ऑनलाईनला तुम्ही येणार, ह्या सगळ्या होईल. हे तर 2 वर्षाचा कोर्स आहे हा पूर्ण, म्हणजे रेकॉर्ड कोर्स. असं तुम्ही वर्षभर माझ्या बरोबर आहात तर ऑनलाईनलाही वर्षभर येणार. 1.5 वर्षाचा तुम्हाला रेकॉर्ड कोर्स आणि पुढचे 1 वर्षाचा, असं 2.5 वर्ष मिळत राहणार. तुम्हाला 365 दिवस मिळत आहेत, म्हणजे 365 जर तुम्ही कॉल केले, जर एका कॉलला एक टिप्स मिळाली तुम्हाला, कमीत कमी कमीत कमी एक एक टिप आपण पकडूया, तर 365 टिप्स तयार होतात. आणि आम्ही तुम्हाला ते तुम्ही शिकावं, शिकण्याची एक वृत्ती तयार व्हावी, शिकण्याची एक हॅबिट तयार व्हावी, असं आम्ही सगळं सेशन घेतो. असं नाही की ही गोष्ट आहे मग ती तिथे बघून घ्या हे करत, असं नाही. तुम्हाला प्रत्येक कॉलला एक टिप मिळते. काही ठिकाणी आम्ही म्हणतो की आमचा कॉल झाला तर तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. असं जर वर्षभर तुम्ही शिकलात, आता बघा की ह्या 1 वर्षाला 1000 तुम्ही झाडं आणतात, पुढचे 5-10 वर्ष तुम्ही समजा काम कराल वयामानाप्रमाणे, तर 5000 तर ते वाचलेत, इकडे 7500 वाचलेत, 5 वर्षाचे 35 आणि 5 40 हजार वाचतात. तर मला सांगा त्यात तुम्ही 4% तर देणार की नाही, 10% मला देणार की नाही, 4%, 10%, 40,000 तुमचे वाचत आहेत, तर मला सांगा किती होतात 10% प्रमाणे. 5 वर्षाचं टार्गेट, 5 पुढे तर आणखी जास्त, तुम्ही तर आणखी हा. पण मी गॅरंटी देतो, तुम्ही जर 1 वर्ष काम केलं तर 1 वर्ष आयुष्याचं वाढून जातं ना. आज तुम्ही बसून समजा तुम्हाला बसता येत नसेल, वागता येत नसेल, पण निसर्गासोबत राहिलं तर आपला जो मेंदू आहे हा शार्प होतो. बरोबर, 57 आहे अजून. तुम्ही समजा कमीत कमी आपण 5 पकडलं, पण निसर्गासोबत आले तर आणखी 5 वाढून जाईल, म्हणजे 57 ते 10 67 पर्यंत तुम्ही अगदी चांगले राहू शकतात. विचार करा, जर एवढं जर असेल, आपल्याला आपल्या आयुष्याची 5 वर्ष वाढून भेटतायत चांगल्या याच्याने. ऑर्गॅनिक भाज्या मिळतील तुम्हाला, त्याच्यासोबत काय खायचं काय नाही याच्या पण टिप्स जर मिळाल्या तुम्हाला, तर किती पैसे वाचतील. तर ही जी गोष्ट आहे आम्ही ते तुम्हाला शिकवतो. फक्त गार्डनिंग नाही शिकवत आम्ही तुम्हाला, आरोग्य की एखादी वनस्पती आहे तुमच्या इथे भरपूर उगते, तर ती उगण्याचं कारण काय आहे, त्याचं औषधी कसं करायचं, ह्या वयात काय खाल्लं पाहिजे, अशा पण तुम्हाला. आता आजार प्रत्येकाला असतात, पण आपण त्याच्यावरती जर ऑर्गॅनिक पद्धतीने मार्ग काढत गेलो, निसर्ग आपल्याला मेंटली चांगलं करत गेला, तर किती गोष्टी होत. आणि आपण फक्त 5 वर्षाचं टार्गेट पकडतोय, 5 पुढचे 5 बोनस येतात. 5 वर्षाचा हिशोब काढला की समजा 40,000 तुमचे वास्त आहेत, आणि 40 मधून तुम्ही जर 10% मला दिले तरी किती होतात, तेही 1 वर्षाचं म्हणतोय. आणि तुम्हाला एवढं सगळं देतोय, तुम्हाला फक्त मोबाईल वरती ईमेल टाकायचा, पासवर्ड टाकायचा, आणि ते तुम्हाला मिळेल. कुठे काही समजलं नाही कॉल करा, ते सुद्धा मिळेल. मग अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवंय, म्हणजे कसं, आणि लेख पण तुम्हाला मिळतील. ईमेलवर रोज गेला चेक केलं की अमुक झाडाचं आहे, तुम्हाला लेख मिळेल. तुम्ही म्हणाला सर या झाडाबद्दल मला माहिती सांगा, तर आपल्या लेख याच्यावरती असेल तर ठीक आहे, तुम्हाला पाठवून देईल, नसेल तर तुम्हाला तो लिहून पाठवला जाईल, असं पण होईल. तुम्ही त्याच्यात खत तयार करू शकतात, औषधं तयार करू शकता, बाहेरून काही आणायचं नाही, फक्त प्लांट फक्त विकत आणायचे, बिया विकत आणायच्या, बाकी काहीच नाही. तुम्हाला खत पाणी मजुरी सुद्धा गरज नाही. तुमच्या घरात किती माणसं आहेत सगळे? आणि एक मुलगी. 3 जण आहेत तुम्ही? हो. ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मिस्टर रिटायर झालेत का? रिटायर बर. हा, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस चालू. हो, चांगलं आहे. बघा आता तुमचं वय जे आहे ना, इथून पुढे जितकं ऑर्गॅनिक खाता येईल तेवढं गरजेचं आहे. कारण आज इतकं बाजारात केमिकल येत आहे. आम्ही तुम्हाला फळ फुलं भाज्या औषधी वनस्पती झाड वृक्ष या सर्व संदर्भात तुम्हाला शिकवणार. असं काही नाही की तुम्ही फुलंच बोलले तर आम्ही फुलांचं शिकवणार, असं नाही. तुम्ही म्हणाला झाड आहेत ना माझ्याकडे, 3-4 नारळ आहेत, त्याच्या खाली पाहिजे. लावता येतं, आपल्याला लावता येतं, तशा त्या वनस्पती तुम्हाला सांगितल्या जातात की काय काय गोष्टी. आता तुम्ही कोर्स मध्ये येतात तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं किंवा काय करायचं किंवा अशा ठिकाणी काय लावायचं जेणेकरून त्या जागेचा उपयोग होईल आणि ऊन पण मिळेल. समजा तुम्हाला रोजच्या काही भाज्या मिळाल्यात काही गोष्टी. आता तुमच्याकडे चिपळूणची जागा फार छान आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय का? हे बघा, तुम्हाला दाखवतो चिपळूणचा हा कोकणात. त्यांचा कॉल युट्यूबवर पण आहे, मी तो तयार करून ठेवलेलाच आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही बघू शकता. हे बघा,
तुम्ही म्हणतात पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हे बघा काळीच लाल माती ना तुमच्याकडे, हा बघा हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, हे बघा पाणी साठलेलं आहे, तरी पण तिथे तुम्हाला हे केलेलं आहे, हे बघा आता आणखी काही गोष्टी तुम्हाला दाखव, हे बघा आता भेंडी चांगली येते तिथे, भर पाऊस पाऊस चालू आहे असं काही नाही, हे बघा इथे जे आहे बेड तयार कर, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला बेड तयार करायला सांगितलं, वेल वरती आहे, तुमच्यापेक्षाही वयस्कर मनुष्य आहे, 65 वर्षाचा आहे, 65 वर्ष विचार करा, तुम्ही तर 57 लाच येतात म्हणजे 5 वर्ष 10 वर्षांनी लहान आहे असं पकडूया, पाच तर विचार करा, त्यांनी फक्त लावून दिलंय, आम्ही काही गोष्टी सांगितल्या तेवढ्या केल्या, थोड्या थोड्या रोज केल्या, कारण 1 वर्षाचा कालावधी यासाठीच ठेवला आहे की जेणेकरून तुम्ही थोडं थोडं काम करायचंय, अगदी हे नाही, आता तुम्ही एनरोल झालात तुम्हाला काय गोष्टी सुरुवातीला करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, याचं एक प्लॅन दिला जात, त्या प्लॅन मधून तुम्ही थोडं थोडं करायचं आणि जसं जसं येत जातं तसा उत्साह वाढत जातो, आता बघा कॉलवर बोललो त्यांच्या, त्यांचा कॉल आल्यानंतर त्यांनी व्हिडिओ पाठवला मला, आधी व्हिडिओ पाठवतो म्हणजे पद्धत अशी असते की आधी व्हिडिओ मागून घेतो मग कॉलवर बोलतो जेणेकरून त्या गोष्टी होतात, हे बघा कचऱ्याचं खत तयार होतं, खताचे पैसे वाचते, तुम्हाला खत बाहेरून आणायची गरज नाही, आज तुम्ही खत जरी बाहेरून आणली तर 1000-2000 रुपये जातात, मग तुम्हाला नारळाच्या बद्दल मध्ये मार्गदर्शन केलं जाईल, काय टाकायचं कसं टाकायचं, गाईच्या शेणाचा गोमूत्राचा आंब्याची पण आहे, त्याच्या किडी बद्दल सांगितलं जाईल, आंब्यांची काळजी कशी घ्या म्हणजे इथून पुढे ते जास्तीत जास्त चांगले होतील, हे सगळं सांगितलं जातं, आता बघा 65 वर्षाचा माणूस जर एवढं करू शकतोय तिथे तर तुम्ही का नाही करणार, म्हणजे त्यांची परिस्थिती अशी तुम्हाला सांगतो, त्यांचं फोनवर बोलणं कळत नाही जास्त, कारण ते शब्द फाटतात सगळे ऐकू येत नाही, पण तरी मी त्यांना 4 वेळा सांगतो की बोला काय मला समजलं नाही, तेही बोलतात आणि मी पण ऐकतो, का कारण ही चांगली काहीतरी गोष्ट तिकडे तयार होते, आज तुमचं झाड जर समजा चांगलं झालं चांगलं फळ यायला लागले, 4 लोक तुमच्याकडे आले तर कोणाचं नाव घेतील ते कोणाचं नाव घेतील, तुम्ही म्हणाल हा तुमचं नाव घेतील माझं नाव घेतील, शेवटी कोणाचं घेणार, शेवटी की सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यातून हे झालं, अशा ज्या गोष्टी आहेत बघा असं आम्ही सगळं शिकवतो, तर आता तुम्ही विचार करा की जर समजा तुम्ही 40,000 तुमचे वाचणार असतील किंवा तुम्ही प्लॅनिंग करा त्यातले मला 10% द्या फक्त तरी तुमचं काम होऊन जात, आयुष्यभराचं काम होत, चालेल काही विचारायचंय अजून, बरं मग कधी आता केलं तरी चालेल, मी तुम्हाला व्हॉट्सअपला माझा नंबर पाठवतो, तुम्हाला कुठेही अडचण आली काही आली तर लगेच कॉल करा, हे बघा इथे हे नंबर वगैरे तुम्हाला पाठवले, आपलं बोलणं झालंच ऑलरेडी, पण ह्याची पण लिंक येते, हे बघा या प्रत्येक सेशन साठी एकच लिंक असते ती तुम्हाला पाठवली जाते, हे दोघं नंबर सेव्ह करून घ्या, एक वही करायची, वही मध्ये लिहून घ्यायचं, हा लिहून घ्या की व्हॉट्सअप कशावर करायचंय, कॉल कशावर करायचं आणि लिहून घ्यायचं बोलताना पण, यापुढे जे पण आपले कॉल होतील लिहून घ्यायच्या, तुम्हाला ते सोपं जाईल, समजून घेता येईल आणि हळूहळू सगळी कामं करायची, तर मला हा जो खालचा नंबर आहे ना 80-87 चा त्याच्यावर मला हाय करा, मी तुम्हाला पाठवतो, गुगल फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुमचा ईमेल ऍड्रेस येईल, ईमेल आला की याच्या सोबत जोडला जातो, हे कोर्स आहे हा, हे बघा याच्यावर दाबलं की कोर्स येतो ना, हे तुम्हाला ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड पण दिला जातो, तर हे बघताना कुठे काही अडचण आली आपण रोज संपर्कात राहणार आहोत, ईमेल द्वारे व्हॉट्सअप द्वारे कॉल द्वारे तुम्हाला काही अडचण आली, आता बघा एक मिनिट मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, इथे काय आता व्हिडिओ एक अपलोड केलाय आपल्या कोर्स मेंबरचा आहे, हे बघ छोटीस त्यांचं टेरेस आहे छोटस, तो मनुष्य आय टी मध्ये तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे चांगला, काही सॉफ्टवेअर इंजिनियर, पण बघा घरी आला की कोणतेही गोष्ट मालिका वगैरे काही बघत नाही, आज तो गिलके खातोय, 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आज टाकला फक्त, आणि काही खर्च नाही, काही अडचण आली तो मनुष्य माझ्याकडे पाठवतो, सर सांगा काय करू, आम्ही घरच्या घरी त्यांना, हे बघा किती छान आता हे आले फुलं सुद्धा येत, तर अशी सगळ्या प्रकारची फुलं तुमच्याकडे उगवता येतील, तुम्हाला घरच्या घरी खत पाणी सगळं सगळं तयार करायचं, काहीच बाहेरून आणायचं नाही, प्लॅनिंग करून चालेल, मग मला हाय करा त्याच्यावर, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो, ओके थँक्यू सर।